शासनाच्या आर्थिक व्यवहारात व्यापाऱ्यांची अहम भूमिका आहे, त्यात शासनाच्या टॅक्स भरण्यात व्यापारी एक केंद्रबिंदू मानला जातो। एवढी महत्वाची भूमिका सध्या व्यापारी निभावत असल्याने आज त्याच व्यापाऱ्यांवर कारवाईची तथा दंड वसुलीची तलवार उगारली जाताना दिसत आहे, त्यामुळे समाजात या संदर्भात मोठी खंत व्यक्त केली जात आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन वजा संचारबंदी लागू केली आहे, त्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास सूट देण्यात आली आहे, मात्र यात कारवाईचे चित्र दिसत आहे। यात व्यापारी देखील अपवाद नाही। आज धुळे शहरातील आग्रा रोडवरील काही व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आल्याचं आज काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं। कोरोना काळात आज सगळ्यांचेच हाल होऊन आर्थिक प्रश्न निर्माण झालाय। काही व्यापाऱ्यांनी बँक अथवा व्याजाचे पैसे हाती घेऊन व्यापार सुरू केलाय, मात्र सध्या व्यापाराची चक्रे फिरत नसल्यामुळे बँकांचे हप्ते कसे फेडायचे असा सर्वात मोठा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे ठाण मांडून बसलाय। बँकांचे हप्ते, कर्ज तथा दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार या सर्वांचाच विचार व्यापाऱ्यांना करावा लागतोय, मात्र लॉकडाऊनमुळे व्यापारच होत नसल्यामुळे बँकांचे हप्ते तर सोडाच, कामगारांचे पगार देखील नाही। कामगारांचे पगार देताना नाकीनऊ आले आहे, त्यात पोलीस प्रशासन व महानगरपालिकेतर्फे आकारण्यात आलेल्या दंडालाही व्यापारी त्रस्त झाले आहेत। व्यापार होत नसल्यावरही आज काही व्यापारी कुठलाही खंड न पडता शासनाचा टॅक्स भरताय। खाण्याची आबाळ होऊनही शासनास सहकार्य करणे विशेष आहे। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जी कारवाई होत आहे ती दिलासादायक आहे, मात्र कारवाई योग्य होणे गरजेचे आहे, कारण शासन प्रशासनाच्या नियमांचे पालन आज सर्वच जण करताय व त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे। त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या बातम्याही पाहतोय व ऐकतोय, मात्र होणाऱ्या कारवायांमुळे आज सर्वच व्यापारी त्रस्त आहेत। मात्र शहरातील असे काही महामेरू आहेत, ते शासन प्रशासनाच्या नियमवाटींना न जुमानता बिनधास्त आपली दुकाने उघडून बसताय। शहराच्या मधोमध तथा गल्ली बोळ्यांमधील दुकाने आजही दिवसारात्री सुरू असतात। शहरात फेरफटका मारला असता हे चित्र हमकास बघावयास मिळत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही हा सर्वात मोठा प्रश्न सध्या शहरात उमटत आहे। कारवाई जरी होत असली ती समोर येत नाही असेही बोलले जाते, त्यामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या या सततच्या कारवाया कितपत योग्य आहेत असे धुळेकरांमधून बोलले जात आहे। या संदर्भात आज काही व्यापाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकांना जाब विचारलाय। उठसूट आग्रा रोड फुलवाला चौकातील व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहरातील इतर भागातही जाऊन कारवाई करावी, शहरातील कोणत्या भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवले जातात, कुठे लॉकडाऊनचा फज्जा उडवला जातो हे न समजण्या इतके प्रशासन खुळे नाहीये। म्हणून जो नियम पाळतो, जो प्रशासनाचा आदर करतो अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा नियम पायदळी तुडवणाऱ्या इतर भागातील व्यापाऱ्यांवरही कारवाई करावी अशी रास्त मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे। प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे व होणाऱ्या सततच्या कारवायांमुळे व्यापारी बांधव त्रस्त आहेत। सततच्या होणाऱ्या कारवायांमुळे त्रस्त होऊन एखाद्या व्यापाऱ्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले तर प्रशासनात जाग येईल का असाही जाब व्यापारी बांधवांनी विचारलाय। धुळे शहर ठीक करायचा विषय नाहीये, मी माझ्या हात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतो। पोलीस काही जादूगर एक मिनिट बरोबर पोलीस हा जादूगर नाही। तुम्ही जर 100 दुकान आहे तुम्हाला वाटत असेल 100 दुकान आहे 100 पोलीस जावं ते होणार नाही। 100 नाही, शेवटी आम्हाला काय, आम्हाला ज्या एरियात आम्ही असं नाही का आम्ही एखादा एरिया सोडून दिला त्या एरियात कारवाई करत नाही। त्याचे काय होतं, गरुड कॉम्प्लेक्सला गेलं, गरुड कॉम्प्लेक्स असते, गरुड कॉम्प्लेक्स मध्ये एकही अत्यावश्यक सेवेचं दुकान नाही। फक्त मग गरुड कॉम्प्लेक्स, पावर रोड, आग्रा रोड हेच आपल्याला फक्त, दुसरी एरिया सिटी एरिया कोणत्या एरियात होत नाही आमच्याकडे, तुम्ही सांगा आम्हाला। साखरे रोडवर आमच्या रेग्युलर कारवाई चालू आहे, ठीक आहे ना, तुमची ड्युटी दुसरं काय हे तुमचा गैरसमज, तुम्हाला तुमच्या बाबत माहित पडतं, जो तो आपल्या हद्दीत कारवाई करतोय ते काय तुम्हाला आणून रिपोर्ट नाही देणार मी आज 100 कारवाई, जो तो आपलं आपलं काम करतोय हे मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं काम करा ना, तुम्ही तुम्हाला शासनाने जे आदेश काढले तेवढे पाळा, एकाने पाळा फक्त, आम्हाला तर अख्खा गावाचा प्रश्न आहे, तुम्ही तुमचं वैयक्तिक सांभाळा, आम्हाला करायचीच गरज पडणार नाही।
उद्या तुम्ही जर नियम पाळले तुमचं घर सेफ आहे आणि तुमचे मुलं घरातले आई वडील तेवढ्यासाठी तरी करा. आम्ही एवढी गर्दी येतात ह्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह आहे नाही ते पण माहिती ना त्याला. आता आमचं नाही लागेल. मी एका महिना दवाखाना होतो कोरोना. मला माझा कोरोना काय मग तुम्ही पाळायला पाहिजे नियम. अरे मला फक्त फॅमिली पण आहे त्याचे मेंबर आहे ते पण थोडं आहेत फक्त हे नाही ना. पण आपण आमचा रोड बंद झाला पावर बंद झाला हे झाला ते नाही. एकदम स्ट्रिक्ट पहिलं जसं होतं ना एकदम स्ट्रिक्ट. सांगतो पहिले स्ट्रिक्ट असं होतं की टोटल लॉकडाऊन होतं ते गव्हर्नमेंटचे आदेश असतात. आम्ही गव्हर्नमेंट आम्ही नियम बनवणारे आम्ही नाही. आम्ही फक्त नियमाची अंमलबजावणी करणारे. शासनाने जे आदेश दिले 7 ते 11 अत्यावश्यक सेवा आणि हे उलट तुम्ही सवलत समजा. उद्या 7 ते 11 जर औषधं भेटले औषधं सोडा दूध भेटलं नाही तुम्हाला भाजीपाला भेटला नाही किराणा भेटला नाही तुमचे पण आलो होणार आहे. उलट शासन देत आहे ती चांगली गोष्ट समजा ना. त्याच्या आड तुम्ही लोक धंदे का करत आहे. एक पाळा एक आपल्यासाठीच चाललेला आहे काय शासनाला का उलट शासनाचे टॅक्स मोडत आहे त्याच्यामध्ये. हे जे तुम्ही करता ना हे आमच्या सोबतच करता आमचे चांगलं ते एक मी मला जे सांगायचं ते सांगितलं. तुम्ही सुजाण नागरिक म्हणून पाळा. तुम्ही पाळलं नाही पाळलं तरी आम्ही आमचं काम करत राहणार बाकी तुमचा विषय. सध्या अत्यावश्यक सेवांना शासनाने 7 ते 11 पर्यंत परवानगी दिली परंतु त्याचा फायदा घेऊन बरेचसे अत्यावश्यक नसलेले व्यावसायिकही त्यांचे व्यवसाय उघडे ठेवत होते. त्यावरून आज आम्हाला ज्या माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले त्यानुसार आज आम्ही धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स झाशीर आणि पुतळा परिसर आग्रा रोड आणि बारापत्थर या भागामध्ये धुळे शहरात धुळे शहराचे पोलीस पथक अधिकारी धुळे शहराचे DBVचे पथक आणि RCP पथक क्रमांक 2 व 3 असं संयुक्त याच्याने धडक कारवाई करून एकूण अत्यावश्यक नसलेले परंतु त्या व्यवसाय करत असलेल्या अशा 59 व्यावसायिकांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. साधारण किती प्रत्येकी दंड देतो. साधारण प्रत्येकी 500 ते 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. त्याच्यानंतर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयासमोर आदर त्या दंडामध्ये आपण कुठल्या कलम नियुक्त करतो त्याच्यामध्ये दंडामध्ये दंड घेताना आपण काहीतरी कलम लावतो. दंडाला नाही कलम लावत आपण गुन्हे दाखल करताना म्हणजे शासनाने जो आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याचा जो GR जारी केलेला आहे त्याच्यामध्ये दंडाची तरतूद त्याच्यामध्ये दंड तरतूद अधिकार आपल्याला किती करायचा काय द्यायचा नाही नाही तसं नाही आहे. त्यांनी शासनाने मॅक्झिमम लिमिट ठरवून दिलेलं आहे GR मध्येच ठरवून.